यवतमाल जिले में बीते कुछ माह से कई राशन दुकानदार और चावल तस्करी में लिप्त लोग धड़ल्ले से चावल की तस्करी की जा रही है। इस संदर्भ में हाल ही में यवतमाल में एक दैनिक अखबार के उप संपादक सुरेंद्र राउत ने खबर प्रकाशित कर चावल तस्करी के गोरखधंधे को उजागर किया था। इस घटना के निषेध में इकट्ठा आते हुए दिग्रज शहर के अखबार और यूट्यूब चैनलों के पत्रकारों ने गुरुवार को जिलाधिकारी को स्थानीय तहसीलदार राजेश वजीर के माध्यम से ज्ञापन सौंपा है। इस दौरान ज्ञापन सौंपकर पत्रकारों को धमकी देने वाले पर कड़ी कार्रवाई की मांग भी दिग्रज के पत्रकारों ने उठाई है। खूप झाले आहे आणि पत्रकार बांधव हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून हे जे तस्करी असो किंवा जे समाजामध्ये जे समाजकंटक आहे, कोणावर अन्याय करणे असो, या सर्व संबंधित बाबीवर वृत्त प्रकाशित करून हे चव्हाट्यावर आणण्याचं काम पत्रकार बांधव करतात। मात्र हे चव्हाट्यावर आल्यामुळे हे जे तस्करांना त्याचा त्रास होतो, त्यामुळे पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यांच्याकडून तस्करांकडून केला जातो। मात्र हे कदापिही आम्ही पत्रकार बांधव सहन करणार नाही। पत्रकारांनी संबंधित SP ऑफिस संबंधित विभागाकडे तक्रार दिल्या आणि रेशन तस्कराला अटक सुद्धा केली, परंतु त्याच्यावर अजून परिपूर्ण चांगली कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही दिग्रज तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघ सर्व पत्रकारांनी आम्ही निवेदन दिलं की रेती तस्करांचा बंदोबस्त धान्य तस्करांचा बंदोबस्त व्हावा आणि अशा तस्कराकडून वारंवार पत्रकारावर जे काही हल्ले होतात, धमकी मिळते, त्यांना सुद्धा अशी कधी होऊ नये याची दक्षता वरिष्ठांनी घ्यायला पाहिजे। रेशन माफियांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं या ठिकाणी षडयंत्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये रचल्या जात आहे। मी सन्माननीय तहसीलदार साहेब यांना दिग्रज तालुक्यातील संपूर्ण पत्रकार बांधवांनी निवेदन देऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना पाठवण्यात यावं आणि रेशन माफियांना या ठिकाणी धडा शिकला पाहिजे, धडा मिळाला पाहिजे आणि यवतमाळ जिल्ह्यातील रेशन धारकांना त्यांचा वचक बसला पाहिजे, जेणेकरून लोकशाहीतील चौथ्या स्तंभाला लेखनीला कोणत्याही प्रकारचं बंधन आलं नाही पाहिजे। इस मौके पर पत्रकारों ने तहसील प्रशासन को दिग्रज आर्नी रोड पर स्थित गोडाउन में हजारों क्विंटल अनाज की जमाखोरी किए जाने की शिकायत करते हुए अनाज तस्करी और जमाखोरी का कच्चा चिट्ठा जांचने की मांग भी उठाई। इस मौके पर बड़ी संख्या में पत्रकार बंधु उपस्थित थे। BCN न्यूज के लिए दिग्रज से जुबेर खान की रिपोर्ट।